नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीचा असलेला एक ब्रँड म्हणजे मॅकडोनॉल्ड्स ही एक आंतरराष्ट्रीय फास्ट फूड रेस्टॉरंटची चेन आहे आणि यांचा एक ट्रेडमार्क आहे. तो ट्रेडमार्क आहे बिग मॅक आणि या नावाने ही कंपनी हॅमबर्गर्स विकते. वेगवेगळी नावं, डबल मॅक असेल, मेगा मॅक असेल, बिग मॅक असेल, अशी वेगवेगळी नावं त्यांच्या हॅमबर्गरसाठी वापरली जातात आणि हा ट्रेडमार्क जगभरात प्रसिद्ध आहे. कंपनी खूप मोठी आहे आणि ही कंपनी 1940 साली अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये तिने धंद्याला सुरुवात केली. 96 त्यांनी बिग मॅक असं ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन घेतलं. कंपनी किती मोठी आहे तर 120 देशामध्ये त्यांची सुमारे 37,900 इतकी रेस्टॉरंट्स आहेत. रोज कंपनी सुमारे 7 कोटी ग्राहकांना सेवा देत आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल 25 अब्ज डॉलर्स असून तिचा नफा 6 अब्ज डॉलर्स इतका आहे आणि मॅकडोनॉल्ड्सचं जागतिक ब्रँडचं मूल्यांकन हे जगात 6व्या क्रमांकाचं आहे. एकदा ह्या कंपनीची महाकाय किती मोठी कंपनी हे लक्षात आलं की मग आपल्याला त्या ब्रँडची, ट्रेडमार्कची व्हॅल्यू समजेल. ट्रेडमार्क काय असतो? एखादा अक्षर असतं, एखादा शब्द असतो, एखादं चिन्ह असतं, एखादा आकडा असतो, एखादा आकार असतो, एखादी रंगसंगती असते. हे सगळं म्हणजे त्याचा ट्रेडमार्क किंवा ब्रँड. कायद्यानुसार हा ट्रेडमार्क जर नोंदवला तर ज्यांनी तो ट्रेडमार्क नोंदवला आहे त्यालाच फक्त त्याचा वापर करता येतो, इतरांना वापर करता येत नाही. आणि इतर कोणी त्याचा वापर जर केला तर कोर्टामध्ये जाऊन हा ट्रेडमार्क होल्डर त्याला मज्जा करू शकतो आणि त्याच्या जोडीला नुकसान भरपाईसुद्धा मागू शकतो. म्हणून जगभरात ट्रेडमार्कला खूप महत्त्व आलं आहे. या ट्रेडमार्कमुळे ग्राहकांना आपल्या उत्पादनाची खात्री उत्पादकांना देता येते, आपली विक्री वाढवता येते, आपले ग्राहक पकडून ठेवता येतात आणि त्यातून नफा वाढतो. ग्राहकांसाठी सुद्धा एकदा तो ट्रेडमार्क त्यांच्या डोक्यात बसला म्हणजे मग त्यांना त्या उत्पादनाचा दर्जा आणि एकूणच त्याची किंमत याच्याबद्दल खात्री पडते. असा हा ट्रेडमार्क महत्त्वाचा आहे आणि मॅकडोनॉल्डसारख्या महाकाय विदेशी बहुराष्ट्रीय कंपनीच्या बाबतीत तर त्यांनी फारच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता एवढं सगळं आज आठवण करायचं काय कारण? तर सुपरमॅक नावाच्या एका आयरिश कंपनीने या ब्रँडला चॅलेंज केला आणि हा ब्रँड आम्हालाही वापरता येईल यासाठी परवानगी द्यावी म्हणून युरोपियन युनियनच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला. आता ही आयरिश कंपनी जी आहे ती तसं म्हटलं तर फार छोटी कंपनी आहे यांच्यासमोर, मॅकडोनॉल्ड्सच्या समोर. आणि ही कंपनी आपला पण मेनू फास्ट फूड म्हणूनच सगळीकडे वापरते आहे. तुलनेने ही लहान आहे. आयर्लंडमधली 100+ फास्ट फूड रेस्टॉरंट्स असलेली ही सुपरमॅक कंपनी आहे आणि त्यांनी युरोपियन युनियनकडे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी कार्यालयाकडे आपल्या कंपनीचं नाव नोंदवण्यासाठी अर्ज केला. त्याला मॅकडोनॉल्ड्सने हरकत घेतली आणि असं सांगितलं की बिग मॅक हा आमचा नोंदवलेला ट्रेडमार्क आहे, त्यामुळे सुपर मॅक असं जर नोंदणी केली तर ग्राहकांचा गोंधळ होईल. म्हणून सुपर मॅक आणि बिग मॅक या नावातील जी समानता आहे त्या समानतेबद्दल मॅकडोनॉल्ड्सने ऑब्जेक्शन नोंदवलं. 2017 मॅकडोनॉल्ड्सने ही केस जिंकली पण ती अंशतः जिंकली. अंशतः जिंकली म्हणजे काय? तर
रेस्टॉरंटचं नाव ते सुपर मॅक ठेवू शकतील, पण मेनूवर जे आयटम्स आहेत त्याच्यासाठी मॅक हे लेबल ते वापरू शकणार नाही असा निर्णय दिला. याच्यावर अर्थातच सुपर मॅकने दावा दाखल केला, अपील केलं, आणि काय म्हटलं त्या अपिलात, तर मॅक हा शब्द आयर्लंड असेल, UK असेल आणि इतर युरोपियन कंट्रीजमध्ये आडनावासाठी एक उपसर्ग आहे, आणि म्हणून आडनाव मॅक असलेले अनेक लोक जेव्हा आपलं पब म्हणा, हॉटेल म्हणा, रेस्टॉरंट म्हणा सुरू करतात त्यावेळेला ते मॅक हा शब्द वापरतात, अशी त्यांनी अनेक उदाहरणं समोर ठेवली. शिवाय त्यांनी असं म्हटलं की मॅकडोनॉल्ड्सने मॅक हा उपसर्ग स्वतंत्र अर्थाने कधीही वापरलेला नाही. आणि शिवाय एक आणखीन दावा असा केला की त्यांनी सतत 5 वर्ष हे वापरलं पाहिजे, तसं त्यांनी वापरलेलं नाही, म्हणून हे अपील आम्ही दाखल करत आहोत. सुरुवातीला या अपिलाच हे जे सुपर मॅकचं अपील होतं ते अपील मंजूर झालं, परंतु परत मॅकडोनॉल्ड्सने त्याच्यावर अपील केलं आणि मग बिग मॅक याला हॅमबर्गरसाठी संरक्षण देण्यात आलं. सुपर मॅकने पुन्हा जनरल कोर्टात धाव घेतली आणि जून 24 मध्ये एक निकाल दिला, आणि त्यांनी असं म्हटलं की 2 गोष्टी मॅकडोनॉल्ड्सनी पूर्ण करायला पाहिजे. एक म्हणजे बिग मॅक ह्याची नोंदणी करायला पाहिजे, ती त्यांनी केली होती, आणि दुसरं म्हणजे बिग मॅक या ट्रेड नेमचा त्यांनी सलग 5 वर्ष वापर केलेला असला पाहिजे. आता वापर तर त्यांनी केला होता, पण कशासाठी केला नव्हता? तर सुपर मॅकनी हे निदर्शनास आणून दिलं की बीफसाठी जे हॅमबर्गर बीफने तयार केले जातात त्यासाठी यांनी बिग मॅक हा शब्द वापरला आहे, परंतु पोल्ट्रीपासून जे तयार केले जातात त्यासाठी मात्र त्यांनी कधीही बिग मॅक हा शब्द वापरलेला नाही, त्यासाठी वेगवेगळे शब्द त्यांनी वापरले. उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलं, भारतामध्ये ज्या वेळेला पोल्ट्रीच्या पासून म्हणजेच कोंबडीच्या मांसापासून जे काही हॅमबर्गर तयार करते मॅकडोनॉल्ड्स आणि विकते त्याच्यासाठी त्यांनी महाराजा असा शब्द वापरला, कारण भारतामध्ये गोमांस हा विषय फार संवेदनशील आहे, म्हणून त्यांनी तो विषय न घेता महाराजा असा शब्द वापरला. थोडक्यात काय, तर 5 वर्ष त्यांनी बीफसाठी बिग मॅक हा शब्द वापरला आहे, पण चिकन प्रोडक्टसाठी हा शब्द वापरलेला नाही, आणि हे म्हणणं ग्राह्य धरून मॅकडोनॉल्ड्सनी आपला हक्क गमावला आणि सुपर मॅक आता सुपर मॅक या शब्दानी या नावानी आपले हॅमबर्गर विकू शकेल. मला असं वाटतं की हा एक महत्त्वाचा निकाल अलीकडच्याच काळामध्ये आलेला आहे. थोडीसा इतिहास जर बघितला तर एक अशी छोटी फर्म होती ज्या फर्मचं नाव होतं PC मल्लप्पा आणि कंपनी, ही बंगलोरमधली कंपनी होती. हिचा बिझनेस काय होता, तर सॅनिटरी वेअरचे डीलर होते, आणि त्यांनी PC मल्लप्पा अँड कंपनी असं नाव लावलं तर त्याच्यावर मॅकडोनॉल्ड्सनी दावा दाखल केला आणि असं म्हटलं की हे हा लोगोच हो त्यांचा आहे, PC मल्लप्पा ह्या लोगोचं आमच्या मॅकडोनॉल्ड्सशी साम्य आहे. आणि बंगलोरमधल्या कर्नाटक उच्च न्यायालयाने मल्लप्पाला हा शब्द वापरण्यासाठी बंदी घातली. बघा म्हणजे किती ताकद या मल्टीनॅशनल कंपनीकडे असते. वास्तविक मॅकडोनॉल्ड्स फूड चेन आहे, त्यांचं प्रोडक्ट भिन्न आहे. PC मल्लप्पाचं प्रोडक्ट सॅनिटरी वेअर होतं, तरीसुद्धा त्यांना ही केस हरले. अशीच एक केस 2009 साली झाली आणि मॅकडोनॉल्ड्स विरोधातच झाली, आणि ती अगदी मलेशियातल्या एका भारतीय माणसाने सुरू केलेली मॅक करी या नावाचं रेस्टॉरंट. वास्तविक हे एकमेव रेस्टॉरंट आहे, मलेशियासारख्या छोट्या गावात आहे, छोट्या देशात आहे,
आणि तिथे एकमेव रेस्टॉरंट आहे, म्हणजे ही चेन पण नाही आहे, आणि मॅकडोनाल्ड्स एवढी महाकाय कंपनी आहे, तरी तिने मॅक करी या शब्दाला ऑब्जेक्शन घेतलं, त्याच्या विरोधात दावा केला आणि मॅक करी हा शब्द वापरू नये कारण मॅक हे आमचं ट्रेडमार्क आहे असा त्यांनी दावा केला. पहिल्यांदा मॅक करी हा केस हरली, पण त्यांनी पण अपील केलं आणि शेवटी मलेशियाच्या सुप्रीम कोर्टाने निकाल असा दिला आहे की मॅक करी म्हणजे काय आहे तर मलेशियन चिकन करी, मलेशियनचा एम चिकनचं सी असं आम्ही मॅक घेतलं आहे आणि त्याची करी त्याला पुढे जोडलेलं आहे, त्यामुळे याचा मॅकडोनॉल्डशी काही संबंध नाही. मॅकडोनॉल्डचा हा दावा मलेशियाच्या सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला. मित्रांनो बघा, ट्रेडमार्क आवश्यक आहे, ट्रेडमार्कने तुमची उत्पादनांची विक्री होऊ शकते, वाढू शकते, नफा वाढू शकतो आणि तुमचं प्रॉडक्ट इतर कंपन्यांच्या प्रॉडक्टपासून तुम्ही डिस्टिंग्विश करू शकता. ट्रेडमार्क आवश्यक आहे, पण महाकाय विदेशी मल्टीनॅशनल कंपन्या जर या ट्रेडमार्कचा वापर करून छोट्या छोट्या उद्योगांवर गदा आणत असतील तर त्याला कुठेतरी चाप बसणं आवश्यक आहे. आणि या छोट्या कंपन्या, मग ती मॅक करी असेल मलेशियातली किंवा सुपर मॅक असेल आयरिश कंपनी, यांनी छोट्या असूनसुद्धा एवढ्या मोठ्या मॅकडोनॉल्ड्सबरोबर कायदेशीर लढाई लढले आणि अंशतः का होईना त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालं. मला असं वाटतं की गैरवापर ट्रेडमार्कचा काय किंवा कुठल्याही बौद्धिक संपदा अधिकाराचं काय टाळण्यासाठी हे आवश्यक आहे. या छोट्या उद्योगांना जे यश मिळालं आहे त्यातून काही छोटे उद्योग आणि काही मोठे उद्योग धडा घेतील अशी आपण आशा करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.